मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी 19 मे 2019 ला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. लोकसभा उमेदवार आणि भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे लोकसभा निवडणुकी दरम्यान काही तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि या तक्रारीचा तपशील या माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आला होता. याच माहितीच्या अधिकारात मोदी विरोधात ज्या तक्रारी करण्यात आल्या होत्या ह्याच तक्रारी आणि त्यांची सद्यस्थिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उशिराने अपलोड करण्यात आल्या आणि याच संदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती विचारण्यात आली होती, परंतु निवडणूक आयोगाने हीच माहिती देण्यास नकार दिला आहे. यावर माहिती अधिकार कायदा 2005-8(1) च्या उपकलमानुसार निवडणूक आयोगाने ही माहिती देण्यास नकार दिला. आता हा कायदा नेमका काय ते आपण बघूया. जी माहिती प्रकट केल्याने कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास किंवा शारीरिक सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अथवा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा सुरक्षा प्रयोजनासाठी विश्वासपूर्वक दिलेल्या माहितीचा स्रोत किंवा केलेले सहाय्य ओळखता येईल अशी माहिती. यावरून मागितलेली माहिती व निवडणूक आयोगाने दाखवलेले नियम हे कुठेही संयुक्तिक नसल्याचं दिसून येतं. निवडणूक आयोगाने ही माहिती नाकारताना जे कारण दिलं आहे त्या कारणाचा विचार करता नक्की कोणाच्या जीवितला धोका निर्माण होतो हा प्रश्न उपस्थित होतो. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्याविषयी ही माहिती मागितलेली आहे, त्यामुळं देशाच्या पंतप्रधानांच्या जीवितला धोका निर्माण झाला का हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. दुसरीकडे दुसरा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे ज्या अर्जदाराने ही माहिती मागितलेली आहे त्या अर्जदाराच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे का. तिसरं म्हणजे निवडणूक आयोगाच्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे हा एक प्रश्न उपस्थित या निमित्ताने होतो. त्यामुळे संशय जो आहे अधिकाधिकच वाढत जात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या तीनही व्यक्तीला नक्की कोणाकडून धोका निर्माण झाला आहे.